बारामतीकरांनी दाखवून दिले आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. डिक्लेअर करा, हा उमेदवार जाहीर करा. जाहीर करायचं त्यासाठी काय करायचं तेवढं फक्त लक्षात मार्गाने आहे. कितीबी दमदाती केली आले ना बोलबी, कितीबी दमदाती केली तरी लोक आता बघत नाही. बघतोच तुला, बघून घेतो. स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. कितीबी दमदाती केली तरी लोक आता बघत नाही. बघतोच तुला, बघून घेतो. स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. वस्तू चोरली रंग बदलला, वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी पाप बदलला तर जनतेला ते पटत नाही. घड्याळ जरी चोरलं तुम्ही, घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे. घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे. जाकीट खादा, योजना काढा. हवा फक्त पवार साहेबांची आहे, हवा फक्त पवार साहेबांची आहे. आणि म्हणून सगळ्यांना लक्षात ठेवा, ही जबाबदारी फक्त विधानसभेची नाही. लोक सांगतील, लोक येतील, प्रचार करतील, म्हणतील लोकसभा तू सिर्फ जाकीटी विधानसभा अभिभागी वस्तादाना एवढं साधू समजू नका. वस्तादासाठी विधानसभा सिर्फ झाकी आहे. एका महाराष्ट्र बस्तानाच्या पाठीमागे उभा केला, त्यांच्या मांडीवर जाऊन बसतील ना ते दिल्लीच सरकार नायकांना हरवलं ना तर बघा. आणि म्हणून या विधानसभेला भावना लक्षात ठेवा, या विधानसभेला लक्षात ठेवा. तुमच्या माझ्या आयुष्याच्या भविष्याच्या नशिबाच्या सातबाऱ्यावर एक नाव आहे, त्याचं नाव आहे शरद पवार. ज्या माणसानं आपली फिरायची शेती बागायती केली, ज्या माणसानं आपल्या दारात दुचाकीच्या ऐवजी चार चाक्यानी, ज्या माणसावर आपली सफराची घरच लागली, ते नाव आज महाराष्ट्राच्या काळजावर कोरलंय. आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं, काही झालं तरी पापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरगुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असतं. आणि जेव्हा या सुरगुतलेल्या चेहऱ्यानं डोळे मिचकावी, जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हसतो, तेव्हा दिल्लीतल्या सरकारलाही खांब फुटतो. त्यामुळे ट्रेलर महाराष्ट्राची विधानसभा झाली आहे. आणि त्यानंतर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आणणं बाकी आहे. आणि तेवढी ताकद आणण्यासाठी वस्तात सक्षम आहे, या तुमच्या सगळ्यांची खात्री आहे. म्हणूनच विनंती करतो, या विचारानं ते शिवस्वराज्य आणण्यासाठी. आणि आतापर्यंत फक्त म्हणत होतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, पण आता गेल्या काही वर्षात बघितलं तर महाराष्ट्रातून जाणारे नेते गुडघे टेकून कोणी साथ करतात, आता दिल्लीच्या सरकारला नजरेला नजर भिडवणार सरकार महाराष्ट्रात आणायचं, त्यासाठी कंबर कोसा. कारण बारामतीने जर करामत केली तर भले भले तोंडात बोट घालतात आणि ती करामत तुम्ही करा.